अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टाकडून पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरवर सवाल उपस्थित करण्यात आलाय. पोलिसांनी केलेला एन्काउंटर असूच शकत नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे. आरोपीला चार पोलीस कंट्रोल करू शकत नाहीत का असा सवाल कोर्टानं विचारलाय. पिस्तूल बाबत माहिती नसलेला आरोपी फायरिंग कसा काय करू शकतो असाही सवाल कोर्टानं विचारलेला आहे. तर पोलीस युनिफॉर्म मध्ये होते का असा सवाल कोर्टानं उपस्थित केलाय. एन्काउंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत. आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेवर एन्काउंटर करण्यात आला होता 2-3 दिवसांपूर्वी आणि त्याच प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी होत असतानाच या एन्काउंटरवरून कोर्टानं काही सवाल उपस्थित केले. दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ हे आपल्यासोबत फोनलाईनवर जोडले गेले आहेत. संदीप, काय सांगाल, अक्षय शिंदे एन्काउंटरवरून कोर्टानं काही सवाल उपस्थित केलेले आहेत, कोणकोणते हे सवाल आहेत, कशा पद्धतीने आतापर्यंत सुनावणी पुढे गेली आहे? अगदी फरा कोर्टामध्ये जे आहे ते अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणानंतर अगदी खडाखडी सुरू आहे. सरकारी पातळीवरून जी माहिती सांगितली जाते त्याच्यावरती सुनावणी सुरू आहे. न्यायालयानं सगळ्या ज्या प्रकारावरती जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यासारखं दिसत आहे. कोर्टाने विचारलंय की हा आरोपी फायरिंग कशी काय करू शकतो, त्याचबरोबर गाडीतले जे पोलीस होते ते प्रशिक्षित आहेत तर मग त्यांच्याकडं हे स्किल कसं नाहीये, त्याचबरोबर एन्काउंटर प्रकरणामध्ये फॉरेन्सिक अहवाल सुद्धा सादर करण्यासाठी सांगितलेला आहे आणि कोर्ट जे आहे ते बारकाईनं या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्या बाजू तपासून पाहत आहे की हा एन्काउंटर केलेला जो आहे तो म्हणजे अनेक लोक शंका घेतात, विरोधकांनी शंका घेतलेली आहे, त्यानंतर कोर्टानं सुद्धा एक प्रकारे पोलिसांच्या सगळ्या या कृतीवरती आणि ह्या सगळ्या प्रकारावरती शंका घेत एक प्रकारे कुठेतरी म्हणजे जर तुम्ही राजकीय लोक किंवा पोलीस जर न्याय देणार असतील तर मग न्यायालय कशासाठी आहे असं पण एक कोर्टाने अशी भूमिका व्यक्त केलेली आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये हे अक्षय शिंदे प्रकरण जे आहे ते कुठेतरी वेगळ्या वर्णावर जाईल की काय अशी शक्यता वर्तवली जाते. निश्चित, संदीप, ही जी सुनावणी आहे ती कुठपर्यंत आली आणि आज याच्यावर काही निर्णय येणं अपेक्षित आहे का? ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि काही वेळापूर्वी ब्रेक घेतला होता. ब्रेक घेतल्यानंतर परत सुनावणी सुरू झालेली आहे. थोड्या वेळात आपल्याला पुढचे अपडेट्स येतील की हे या प्रकरणामध्ये नेमकं काय निकाल येतोय. निश्चित संदीप, याविषयीचे अपडेट आपण घेत राहू. या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल, महाराष्ट्रामध्ये एक मोठी घटना घडलेली होती. आतापर्यंत एन्काउंटरच्या बऱ्याचशा घटना आपण ऐकलेल्या असतील, पण आता काही दिवसांपूर्वी 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये जेव्हा बदलापूर पोलीस हे आरोपी लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी असलेला अक्षय शिंदे याचा ताबात घेण्यासाठी आले होते आणि त्यावेळेला पोलीस व्हॅनमध्ये एन्काउंटर झाला होता. या एन्काउंटरमुळे एकीकडे जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे याच्यावरून काही संशय व्यक्त केला जात होता. कोणाला तरी वाचवण्यासाठी त्याचा एन्काउंटर केल्याचा आरोप केला जात होता आणि त्याच प्रकरणामध्ये अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी कोर्टात धाव घेतलेली आहे आणि कोर्टामध्ये सुनावणी आता सुरू आहे. तर या एन्काउंटरवरून कोर्टानं काही सवाल उपस्थित केल्याची माहिती समोर येते. कोर्टाकडून पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरवर सवाल उपस्थित करण्यात आले. पोलिसांनी केलेला एन्काउंटर हा एन्काउंटर असूच शकत नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे. तर आरोपीला चार पोलीस कंट्रोल करू शकत नाहीत का असाही सवाल कोर्टानं उपस्थित केला आहे. कारण ज्या वेळेला पोलीस या अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला घेऊन चाललेले होते त्यावेळेला चार पोलीस तिथे होते. एका आरोपीला चार पोलीस कसे काय कंट्रोल करू शकत नाहीत असा सवाल कोर्टानं या सुनावणी दरम्यान विचारल्याची माहिती समोर येते. आणि त्याचबरोबर पिस्तूल बाबत ज्या आरोपीला माहिती नाहीये तो आरोपी फायरिंग कसा काय करू शकतो असाही सवाल कोर्टाने या ठिकाणी विचारल्याची माहिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.